मुलांनो, आज आपण अल्जेब्रा म्हणजेच बैजिक राशीवरची उदाहरणं बघणार आहोत. आता अल्जेब्रा म्हणजे काय? अल्जेब्रा म्हणजे इन विच वी आर युझिंग नंबर्स अँड इंग्लिश अल्फाबेट्स, म्हणजेच ज्यामध्ये आपण संख्या व अक्षरे वापरतो त्याला बैजिक राशी असे म्हणतात. म्हणजेच काय? वी आर युझिंग नंबर्स अँड व्हेरिएबल्स ऑल्सो, दॅट इज नथिंग बट अल्जेब्रा. नाउ व्हॉट इज दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन? सो अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन विच वी आर युझिंग नंबर्स अँड व्हेरिएबल्स म्हणजेच संख्या आणि चल आपण वापरतो त्याला म्हणतात अल्जेब्रिक एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल 4m म्हणजे 4 हे काय झालं? कॉन्स्टंट टर्म जरी नंबर, आणि m काय झाला? व्हेरिएबल. मग अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जेव्हा एकच टर्म असते, जेव्हा त्याच्यात फक्त मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असते, म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन ही एकच टर्म असेल तर त्याला काय म्हणतात? मोनोमियल. फॉर एक्झाम्पल 4a ऑर mn/5 हे काय? म्हणजे 4a mn/5 याला काय म्हणायचं? मोनोमियल. सो मोनोमियल म्हणजे ओनली वन टर्म. मोनोमियल म्हणजेच ओनली वन टर्म इज नथिंग बट मोनोमियल, म्हणजेच त्याला म्हणतात मराठीतून एक पदी. पद म्हणजे काय? ज्याच्यात फक्त गुणाकाराची एकच क्रिया असते त्याला म्हणतात पद किंवा टर्म. मोनोमियल म्हणजेच ज्याच्यात एक मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असते त्याला म्हणायचं मोनोमियल. नाउ सेकंड बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजेच द्विपदी. द्विपदी म्हणजे ज्याच्यात दोन टर्म असतात, म्हणजेच या मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन बरोबर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असते. म्हणजे सपोज 4a + 2b ऑर 2a - 4b याला म्हणतात बायनॉमियल. आणि थर्ड पॉलिनॉमियल म्हणजेच बहुपदी, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त टर्म असतील त्याला म्हणतात पॉलिनॉमियल. सपोज फॉर एक्झाम्पल 2a² + 3b - 4c दोन पेक्षा जास्त टर्म आला की त्याला काय म्हणायचं? पॉलिनॉमियल. आता याच्यामध्ये ज्याला व्हेरिएबलच्या अगोदर जो नंबर असतो त्याला म्हणतात त्याचा कोइफिशियंट किंवा सहगुणक. मग a² कोइफिशियंट काय? इथे a² कोइफिशियंट आहे 2, b कोइफिशियंट आहे 3 आणि c कोइफिशियंट आहे -4. म्हणजे त्या व्हेरिएबलच्या अगोदर जो नंबर असेल ते विथ साईन म्हणजे चिन्हा बरोबरच त्याचा सहगुणक लिहायचा असतो. ओके, आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. फर्स्ट एक्झाम्पल x³ + x² + x - 4x³ + 2x - 3 + 2x³ - x² + 3x - 5. आता ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या आपल्याला लाईक टर्म्स बघायच्या असतात. लाईक टर्म्स त्याला मराठीतून म्हणतात समचल. समचल असलेल्या टर्म्स म्हणजे सरूप पद म्हणतात त्याला मराठीतून. काय म्हणतात? सरूप पद, किंवा इंग्लिशमधून म्हणतात लाईक टर्म्स. आता जर मी x³ घेतलं तर x³वाल्या टर्म्स x³ सोबत त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होईल. आता मी पहिलं काय करणार आहे, जे कंस दिले ते कंस सोडवणार आहे. आता कंस सोडवताना आपण काय करतो, जसं आपण जनरली मॅथमॅटिक्समध्ये करतो की कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतली सगळी चिन्ह बदलतात, आणि जर बेरीज असेल तर आतलं चिन्ह जसंच्या तसंच राहायचंय, ठेवायचंय. मग आता पहिलं होणार आहे x³ + x - 4x³. दिस प्लस बिकम -2x + 3. इथे प्लस असल्यामुळे आतली साईन सेमच राहणार आहे. -x² + 3x - 5. ओके, आता काय करायचं? लाईक टर्म्स आहेत, मी x³ वाले जवळ घेणार आहेत. म्हणजे मी काय करते, आधी x³ मी बाहेर लिहिलं. याचाच कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतो. म्हणजे 1, याचा -4 आणि याचा +2. ओके, आता x³ वाल्या टर्म संपल्या. ओके, देन x² वाले, x²
आता मी एक्स स्क्वेअर जर बाहेर लिहिला तर इथं काय अधिक एक आणि इथं काय आहे वजा एक. ओके आता मी एक्स वाला करणार एक्स अधिक एक्स लिहिला इथे काय त्याचा कोएफिशिएंट वन इथे काय आहे मायनस टू आणि इथे काय आहे प्लस थ्री. ओके मग एक्स स्क्वेअर क्यूब संपला एक्स स्क्वेअर संपला एक्स संपलं. ओके आता कोण राहिलं कॉन्स्टंट टर्म्स प्लस थ्री मायनस फाईव्ह. ओके आता आपल्याला काय करायचंय हे एक्स क्यूब एकदाच लिहायचं व्हेरिएबल आणि हे ज्या आतमध्ये जे नंबर्स आहेत त्याच्या ऍडिशन सबट्रॅक्शन करायचे म्हणजे वन मायनस फोर मायनस थ्री मायनस थ्री प्लस टू मायनस वन म्हणजेच याचा आन्सर काय आलं मायनस वन एक्स क्यूब. वन मायनस वन झिरो म्हणजे इथं काय आलं झिरो एक्स स्क्वेअर. इथे काय झालं तीन आणि एक चार चारातून दोन गेले दोन अधिक दोन एक्स आणि हे तीन वजा पाच मायनस टू म्हणजेच त्याचं फायनल आन्सर आलं मायनस एक्स क्यूब प्लस टू एक्स मायनस टू. समजले ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजेच ऍडिशन सबट्रॅक्शन करताना लाईक टर्म्स जवळ घ्यायच्या आहे त्याच्या कोइफिशियंटची ऍडिशन सबट्रॅक्शन होते आणि जे व्हेरिएबलची पॉवर जी असते ती एकदाच लिहायची आहे. ठीक आहे आता मल्टिप्लिकेशन एक्झाम्पल घेऊयात आपण. इन फर्स्ट ब्रॅकेट टू ए प्लस थ्री बी इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. आता मल्टिप्लिकेशन करताना या ब्रॅकेटने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे मग अशा वेळी काय करायचं याच्यातली जी फर्स्ट टर्म आहे टू ए याने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं ए मायनस बी इथे जे मधलं जे साईन आहे तेच द्यायचे प्लस थ्री बी इंटू ए मायनस बी. आता टू इंटू इथे एचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे काय असतो वन नसतो म्हणजे टू इंटू वन टू म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना नंबरची नंबरशी करायची आणि व्हेरिएबलची व्हेरिएबलशी करायची ए इंटू ए ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस थ्री इंटू बी ए म्हणजेच ए बी मायनस थ्री बी इंटू बी दॅट इज थ्री बी स्क्वेअर. आता लाईक टर्म्स कोणत्या आहेत या दोनच ए बी वालं सो टू ए स्क्वेअर ॲज इट इज. मग मी काय करणार आहे मी आधी फक्त प्लस साईन देणार आहे प्लस ए बी आता इथे काय मायनस टू आणि इथे प्लस थ्री मायनस थ्री बी स्क्वेअर म्हणजेच टू ए स्क्वेअर थ्री मायनस टू वन सो प्लस ए बी मायनस थ्री बी स्क्वेअर हे झालं याची मल्टिप्लिकेशन. सो प्रॉडक्ट ऑफ दिस टू ए प्लस थ्री बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू टू ए स्क्वेअर प्लस ए बी मायनस थ्री बी स्क्वेअर. आपण जनरल उदाहरणं बघूया. वन अपॉन ए मायनस बी प्लस वन अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू वन. आता इथे जसं आपण गणितात सॉल्व्ह करतो की ज्याचा डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लाय करतो सेम इथे अप्लाय करायचे याचा डिनॉमिनेटर वेगळा ए मायनस बी आणि याचा बी मायनस ए तर मी काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे बी मायनस ए इंटू वन प्लस ए मायनस बी इंटू वन अपॉन ए मायनस बी इंटू बी मायनस ए. बरोबर मग आता वरती काय होणार आहे बी मायनस ए प्लस ए मायनस बी अपॉन आता याचा आपल्याला प्रॉडक्ट करायचं म्हणजे कसं करणार ए इंटू बी मायनस ए इंटू ए ए स्क्वेअर मायनस बी इंटू बी बी स्क्वेअर आणि हे मायनस इंटू मायनस प्लस ए बी म्हणजे काय येणार आहे प्लस ए मायनस ए कॅन्सल झालं प्लस बी मायनस बी कॅन्सल झालं म्हणजे झिरो अपॉन काही आलं तरी काय येणार आहे ए बी टू ए बी मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे वरती झिरो याचा अर्थ आन्सर काय आलं झिरो. सेकंड एक्झाम्पल इन फर्स्ट ब्रॅकेट ए क्यूब प्लस ए रेस टू मायनस टू इंटू ए स्क्वेअर मायनस थ्री ए इज इक्वल टू ए रेस टू फाईव्ह प्लस पी इंटू ए रेस टू फोर मायनस थ्री अपॉन ए प्लस क्यू देन फाइंड क्यू अँड पी. आता हे जे दिले ना आपल्याला ही पहिली एलएचएस आपल्याला सॉल्व्ह करायची एलएचएस इज इक्वल टू ए क्यूब प्लस ए रेस टू मायनस टू इंटू ए स्क्वेअर मायनस थ्री ए. आता मी काय करणार आहे आपल्याला आपण एक्सपोनंट शिकलेलो आहोत जी मायनस पॉवर आहे त्याला काय केली मी आधी प्लस केली ए स्क्वेअर मायनस थ्री ए. आता या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यावर काय होणार आहे ए क्यूब इंटू ए स्क्वेअर मायनस थ्री ए प्लस वन अपॉन ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस थ्री ए म्हणजेच काय केलं मी ए क्यूबनी याला मल्टिप्लाय केलं जे चिन्ह आहे तेच दिलं वन अपॉन ए स्क्वेअर आणि ही ब्रॅकेट लिहिली. आता आपल्याला प्रॉडक्ट करायचंय ए क्यूब इंटू ए स्क्वेअर म्हणजे जर आपल्याला बेस समान असेल पाया जर समान असेल तर घातांकाची काय होते बेरीज होते एक्सपोनंटची काय होते ऍडिशन सो थ्री प्लस टू फाईव्ह
माइनस 3 इथे 1 आहे म्हणजे 3 * 1 3 a क्यूब * a दैट इज a रेज टू 4 प्लस 1 अपॉन a स्क्वायर * a स्क्वायर माइनस 1 अपॉन a स्क्वायर * 3a. सो दिस a स्क्वायर एंड a स्क्वायर गेट कैंसिल. सो a रेज टू 5 माइनस 3a रेज टू 4 हे तो काय झालं 1 प्लस 1 माइनस हे इथे a स्क्वायर आहे म्हणजे a * a याच्यातला 1 a कैंसिल झाला माइनस 3 अपॉन a म्हणजे याचा प्रॉडक्ट हा आला. पण हे इज इक्वल टू काय आहे a रेज टू 5 प्लस p * a रेज टू 4 माइनस 3 अपॉन a प्लस q. जर आपण याचा याला याचा बरोबर कंपेयर केलं तर काय येणार आहे a रेज टू 5 वाली टर्म इथे आहे मग a रेज टू 4 वाली टर्म ही आहे म्हणजे p इज इक्वल टू काय झालं माइनस 3 नंतर माइनस 3 अपॉन a ही टर्म आहे म्हणजे q इज इक्वल टू काय झालं 1 म्हणजे p इज इक्वल टू माइनस 3 अँड q इज इक्वल टू 1. फोर्थ एक्झाम्पल आहे a मायनस b मायनस c मायनस a मायनस b मायनस c c प्लस a. आता असे ब्रॅकेट वाले सॉल्व करताना आतून बाहेर जायचं कुठून जायचं आतून बाहेर जायचं म्हणजे पहिला आतला कंस सोडवायचा तोपर्यंत बाकीचे कंस तसेच ठेवणार मी. मायनस हा पण कंस तसाच ठेवणार c इथे ह्या एक कंस मग आता सी मायनस आता हा आधी ही ब्रॅकेट आधी सॉल्व करायची सी मायनस आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन याचा अर्थ आधीच साईन बदलणार मायनस ए प्लस बी प्लस सी ओके अँड दिस मायनस सी प्लस ए ओके. सो ए मायनस बी मायनस आता हे जर सॉल्व केलं तर काय सीला सी गेलं नंतर काय आलं c मायनस a प्लस b प्लस a. आता कुठली ब्रॅकेट सॉल्व करायची आहे आता ही ब्रॅकेट सॉल्व करायची म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं चिन्ह मायनस म्हणजे आपलं चिन्ह बदल वजा c प्लस a वजा b. आता ही ब्रॅकेट काढली मी म्हणजे फक्त एक स्क्वेअर ब्रॅकेट राहणार प्लस a म्हणजेच a वजा आता मी काय करणार आहे ह्या b ला हा b गेलाय म्हणजे वजा c अधिक a अधिक a. आता ही ब्रॅकेट सॉल्व करायची म्हणजे a वजा हे वजा वजा काय होणार आहे अधिक c आणि हे वजामुळे हे होणार आहे वजा a अधिक a म्हणजे a ला हा a गेलं सो आन्सर आलं a प्लस c. नेक्स्ट हाऊ मेनी अवर्स विल इट टेक टू कव्हर अ डिस्टन्स ऑफ x प्लस 120 किलोमीटर विथ द स्पीड ऑफ 40 किलोमीटर पर आवर म्हणजे काय काढायचे आपल्याला अवर्स काढायचे आपल्याला दिले काय डिस्टन्स दिले आणि स्पीड दिले मग स्पीडचा फॉर्म्युला काय आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम बरोबर आपल्याला वेळ काढायची म्हणजेच टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड बरोबर मग आता डिस्टन्स किती आहे एक्स प्लस 120 किलोमीटर आणि स्पीड आहे 40 किलोमीटर पर अवर म्हणजेच काय होणार आहे एक्स प्लस 120 अपॉन 40 मग आपल्याला काय करायचं एक्स अपॉन 40 हे सेपरेट करायचे प्लस 120 अपॉन 40 सो ह्या 0 गेले 4 3 झा 12 म्हणजे एक्स अपॉन 40 प्लस 3 अवर्स एक्स अपॉन 40 प्लस 3 अवर्स.